हॅलो एव्हरी वन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहे सगळेजण? मस्त मजेत आहात ना? तर आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारची ही सकाळची वेळ आहे. आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ थोडासा जरी आवडत असेल ना तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. तर माझे जे व्लॉग असतात ना ते दररोज सोमवार ते शनिवारपर्यंत दुपारी 2 वाजता येतात, आणि शॉर्ट व्हिडिओ जो असतो तो संध्याकाळी 4 वाजता येतो. फक्त रविवारी व्लॉग येत नाही, रविवारी फक्त शॉर्ट व्हिडिओ येतात दुपारी 2 वाजता आणि 4 वाजता. तर आमची आता नाश्त्याची तयारी सुरू आहे, आणि त्यानंतर काय झालं होतं ते मी तुम्हाला इथे दाखवते. आता स्वीटी बघा तिकडे कोणाला बघत आहे ती, तर तिथे ना चिमणी आलेली होती. बघा किती सुंदर आणि मस्त क्यूट वाटते ती चिमणी, आणि तिच्या गळ्याच्या खाली ना असं का रेड कलर असा आहे आणि मस्त वाटत होतं. तर ती चिमणी उडून गेली तरी पण ती स्वीटी तिच्या तिथेच बघत राहिलेली होती त्या चिमणीला. आणि आमच्या बाल्कनीमध्ये ना चिमण्या वगैरे अशा येत असतात हल्ली, आणि मस्त वाटतं ना त्यांचं किलबिलाट ऐकायला पण छान वाटतं बघा. तर आमचा चहा वगैरे झालेला आहे, आणि त्यानंतर आता इथे मी पिठलं बनवत आहे, आणि पिठलं बनवून झालं की त्यानंतर भाकरी बनवणार आहे. तर काय झालं आहे ना की मासे आणलेले आहेत, आणि त्याच्यामुळे काय की दुपारी माशाचंच असणार आहे. त्याच्यामुळे आत्ता म्हटलं भाजी वगैरे कुठचं काय केलं ना की ते उरत बसणार, म्हणून म्हटलं की आता पिठलंच बनवते. तर पिठलं आणि भाकरी तुम्हा कोणाकोणाला आवडते पिठलं आणि भाकरी मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तर आता इकडे रेडी झालेलं आहे पिठलं आणि भाकरी मस्त गरमागरम, तर तुम्ही पण या नाश्ता करायला. तर बघा जितकी आपली मोठमोठी स्वप्न असतील ना ती मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या वाटेवरती बरीच अशी मोठमोठी संकटं येणार आहेत. म्हणजेच जितकी मोठी स्वप्न असतात ना तितकीच मोठमोठी संकटं पण आपल्या आयुष्यात येत असतात. पण त्या संकटांना जर आपण सामोरं गेलो ना तर तितकंच मोठं यश आपल्याला मिळतं. त्याच्यामुळे संकटांना कधीच घाबरू नका, नेहमी पॉझिटिव्ह राहा आणि नेहमी त्या संकटांचा सामना करा. तुमचं यश हे तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. त्याच्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करा. जितकं पॉझिटिव्ह जमेल तितकं पॉझिटिव्ह राहा. आपल्या आजूबाजूला भरपूर अशी निगेटिव्हिटी असते, निगेटिव्ह लोक असतात. तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला असे आजूबाजूला भरपूर लोक त्याविषयी बोलणारे असतील, अगदी तुम्हाला वाईट बोलतील किंवा तुम्हाला नावं ठेवतील, तुम्हाला वेड्यात काढतील, बरेच असणारे आहेत लोक. पण त्या लोकांकडे लक्ष न देता आपण आपल्या ध्येयाकडे लक्ष देणं महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या ध्येयाकडे लक्ष द्या, तुमची स्वप्न काय आहेत, तुम्हाला काय पुढे करायचं आहे याच्याकडे लक्ष द्या. आणि जर तुम्ही ह्या सर्व लोकांना इग्नोर केलात आणि नेहमी पॉझिटिव्ह राहिला, तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत जे काही आहेत त्या सगळ्यांना तुम्ही योग्य ते तोंड दिलात, सामोरे गेलात, तर तुम्हाला यश हे नक्कीच मिळणार आहे. तर आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि आजचा व्लॉगही तुम्हाला कसा वाटला हेही मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नेहमी पॉझिटिव्हच भेटेल, पॉझिटिव्हच ब्लॉग माझे असणार आहेत आणि पुढे असतील. त्याच्यामुळे तुम्हाला नेहमी पॉझिटिव्हिटी माझ्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. तर मी सगळी माझी कामं करत राहिले, म्हणजे व्हिडिओचं एडिटिंग होतं, 2-3 व्हिडिओ होते त्याचं एडिटिंग करत बसले. त्याच्यानंतर मग बाकीचे परत सगळी कामं, आणि त्याच्यात कधीही वेळ गेला मला समजलं पण नाही. आणि आज नवरा माझा लवकर आला आहे जेवायला, म्हणजे तो दररोज दुपारी जेवायला इथे येतोच, आणि आज तो लवकर आला आणि माझं इकडे जेवण झालेलंच नव्हतं. फक्त इकडे कुकर लावलेला होता आणि बांगड्याचं सार बनवायचं होतं आणि मासे फ्राय करायचे होते, ते माझं फक्त राहिलेलं होतं. त्याच्यामुळे आता मी पटकन हे सार जे आहे बांगड्याचं ते बनवून घेणार आहे. वाटप वगैरे सगळं लावून ठेवलेलं होतं, फक्त बनवायचं बाकी होतं. तर आता सार बनवून घेते. त्याच्यानंतर सुरमई आहे, सुरमई मोठी नाही मिळाली, एकदम छोटी छोटी सुरमई आहे, तर ती फ्राय करायची आहे. तर ती थोड्या वेळाने करणार आहे. तर त्याच्यासाठी मी ना रवा काढत होते. तर रव्याचं असं झालं हल्ली, रव्याचा वापर हा झालाच नाही आहे. तर कधी कधी मी शिरा वगैरे बनवते पण हल्ली रव्याचा वापर न झाल्यामुळे इथे रव्यामध्ये काय झालं आहे की असे गठ्ठे गठ्ठे असे झालेले होते. तर तेच मी जरा बाजूला करत बसले. आणि त्याच्यानंतर आता इथे जे सार आहे ते त्याच्यामध्ये हे बांगडे टाकायचे होते, तर ते आता बांगडे टाकते त्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मग हे सुरमई आहेत ते फ्राय करून घेणार आहे.
तर कोणाकोणाला मासे आवडतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि बघा तिकडे परत एकदा दुसरी चिमणी पण आली आहे बाहेर. तर ती चिमणी ना इकडे किचनच्या विंडोवरती आली होती, पण मला बघून ती पळाली आणि तिकडे त्या ग्रिलवरती बसून राहिलेली. पण जास्त वेळ नाही, थोडा वेळच बसली. आणि आता इकडे जेवण रेडी झालेलं आहे, बांगड्याचा सार आहे आणि इकडे सुरमई फ्राय केलेली आहे. आणि ही दोघं जण जेवायला पण बघा बसली आहेत, माझी वाट पण बघत नाहीत, त्या कारण त्या दोघांनाही भूक लागलेली होती त्याच्यामुळे. आणि ह्याला हा परत ऑफिसला पण जायचं होतं त्याच्यामुळे त्याने लगेचच जेवण सुरू केलं आणि स्वीटीला बैला दिलं खायला. आणि नंतर मग त्याने सुरू केलं आणि आत्ता मी जेवण घेत आहे. तर आता आम्ही जेवू आणि माझं म्हणजे मी जेवायला घेईपर्यंत तिकडे स्वीटीचं जेवण झालं. पण ती अगदी मस्त अगदी तोंड पुसत अगदी तिकडे बसलेली होती. तुम्हाला दिसेल आता थोड्या वेळाने इथे येईल त्यावेळी बघा इथे बसली आहे. बघा किती तिचं जेवण वगैरे झालं ना, अगदी व्यवस्थित जेवली का खूप वेळ आधी ते तोंड पुसत बसणार ती. तर मासे चांगले होते, अगदी टेस्टी होते आणि फ्रेश होते ना, त्याच्यामुळे मग ते चांगलेच असणार म्हणा. आणि बघा आपलं एक बरं पडतं म्हणजे काय असतं माहिती आहे का, नॉनव्हेज असलं ना की एकच केलं काय मोकळं होतं आपण, म्हणजे जास्त काही करावं लागत नाही. आणि व्हेज असलं तर मग आपल्याला सगळ्या गोष्टी येतात, मध्ये भाजी बघा आमटी बघा. तर नॉनव्हेज असलं काही हे एक बरं पडतं की पटकन काम होऊन जातं. तर जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर आता हे काउंटर वगैरे सगळा क्लीन केलेला आहे मी. आणि बाहेर मी तुम्हाला दाखवते बाहेर किती कडक ऊन सुटलेलं आहे ते. थोडा वेळ फक्त आराम म्हणजे काय झोपायचं वगैरे नाही, झोप तर नाही येत आहे काय माहिती आहे, झोप नाही येत एवढी, नाही तर कधीतरी झोप येते. पण तर झोपणार नाही आहे, थोडासा आराम करणार मी. आणि एक सांगायचं होतं की बघा म्हणजे काही बघा मी असे थंबनेल टाकते म्हणजे व्हिडिओच्या ह्यावरती थंबनेल असतात तर ते टाकते. तर त्याच्यावरती मी काय काय असं टाकते जे ब्लॉगमध्ये असतं, जे काय मी बोललेली असते त्याच्यावरती थोडंफार असं टायटल असतं, तुम्हाला समजू शकेल टायटल जे काय मी टाकते. तर काय होतं ना माहिती आहे का, म्हणजे मी एक वाक्य काहीतरी टाकते आणि त्याच्यावरती पूर्ण ते बाकीचं असं मी काय काय ब्लॉगमध्ये बोललेली असते. तर गेल्या वेळी काय झालेलं माहिती आहे का, की मी असं टाकलं होतं की माझे सोन्याचे कानातले हरवले म्हणून. आणि आणि लोकांनी ते सगळीकडे तेच पसरवलं की माझे कानातले हरवले, माझे सोन्याचे कानातले हरवले म्हणून. एक तर तुम्ही ब्लॉग पूर्ण म्हणजे बघतच नाही म्हणा आणि तुम्ही पसरवता सगळीकडे. आधी ब्लॉग बघत जा कारण मी की कारण कसं आहे माहिती आहे का, की मी आता बरेच म्हणजे आता इतके महिने किंवा इतके दिवस झाले आहेत मी यूट्यूबवरती आहे. आणि कसं असतं ना की क्लिक बेट नाही केलं ना, म्हणजे थोडंफार क्लिक बेट हे करावंच लागतं आणि हे नाही केलं ना तर व्ह्यूज नाही येत. मी आत्तापर्यंत हे करत नव्हते, पण आता म्हणजे ना मी बऱ्याच जणांना बघितलं, बऱ्याच जणांचे मी व्हिडिओ बघितले तर काही नाही म्हणजे बरीच जण असे व्ह्यूज म्हणजे येण्यासाठी क्लिक बेट हे करतातच. तर मी पण आता तसं हे केलेलं आहे. तर त्याच्यामुळे काय होतं की लोक फक्त ते टायटल बघतात, म्हणजे ते जे पिक्चर असं लावलेलं असतो ना त्याला आम्ही थंबनेल बोलतो, तर थंबनेल बघतात किंवा ते टायटल बघतात आणि मग सगळीकडे ते पसरून मोकळे होतात. हिचे सोनातीत सोन्याचे कानातले हरवले. माझ्या नवऱ्याला पण एक कोणीतरी विचारलेलं तुझ्या बायकोचे कानातले हरवले सोन्याचे म्हणून. तर माझा नवरा काय बोललाच नाही म्हणा, तो बोलला की का काहीतरी काय एवढं असं बोलून काहीतरी बाजूला गेलं. पण आधी ना म्हणजे मी एखादं टायटल टाकलं समजा तर त्याचा असा अर्थ असेल किंवा नसेल असं तर मग हे नका ना करू. आधी व्हिडिओ बघत जा पूर्ण आणि त्याच्यानंतर मग सगळीकडे ते पसरवा किंवा त्याच्यावरती चर्चा करा. म्हणजे एखादा हा शब्द असतो ज्यावेळी मी एखादा शब्द वापरते आणि मग त्या शब्दाचा उगाच काही जण तर वेगळाच अर्थ लावून पण घेतात. एकदा असंच झालं होतं ते पण सांगते मी तुम्हाला. आता विषय आलाय म्हणून सांगते, नाही तर मी काय त्यावर बोलले नव्हते म्हणा. पण त्यावेळी पण असं झालं होतं की एखादं मी काहीतरी असं एक वाक्य बोलले होते आणि त्या वाक्याचा ते काही मी वेगळाच अर्थ लावला आणि त्याच्यानंतर मग त्यावरून माझ्या नवऱ्याला पण सांगितलं असं असं ती बोलली तिच्या व्हिडिओमध्ये म्हणून. आणि नंतर मग माझा नवरा आला मला विचारायला की तू काय बोललीस म्हणून असं. तर मी मला ती काही कळलं नाही, म्हटलं असं का विचारतोस, तर त्याने मला सांगितलं असं असं झालं म्हणून. तर मी त्याला बोलले म्हटलं मी काय म्हटलं चुकीचं बोलले नाही म्हटलं, हवं तर म्हटलं माझा व्हिडिओ बघ म्हटलं, तू ब्लॉग बघ म्हटलं, तुला समजेल की मी काय बोलले तिथे. तर मी त्याला सांगितलं मी असं असं एक एवढंच फक्त वाक्य बोलले. मग हा मग माझा नवराच बोलला की बघा अशी लोकं वेगळा अर्थ काढून मोकळे होतात म्हणून.
म्हणजे मी काहीतरी चांगल्या याने बोलून जाते किंवा असं काहीतरी त्यांच्याविषयी विचार पण नसतात काहीतरी, आणि असं काहीतरी एखादं वाक्य बोललं काही लोकं मग त्याचा वेगळाच अर्थ लावतात आणि मग सगळीकडे पसरून मोकळे होतात. किंवा मग माझ्या घरच्यांना माहिती नाही, घरच्यांना सांगतात की नाही, पण माझ्या नवऱ्याला वगैरे सांगतात. तर असं करू नका. आधी व्हिडिओमध्ये काय आहे, ब्लॉगमध्ये मी काय बोललेली आहे ते आधी पहिलं बघा आणि नंतर मग ते पसरवा सगळीकडे. तर आताच मी केस धुवून आले आहे माझे, कारण की सकाळी मला वेळच नाही भेटला आणि त्याच्यामुळे केस धुवायचे राहून गेले होते. तर आता धुतले मी आणि बाहेर बघा पाऊस पडतोय कसा. आज पाऊस इकडे मला वाटतं सुरू झालाय की काय काय माहिती, पण आता पाऊस थोडा थोडासा असा बारीक बारीकसा असा आत्ता सुरू झालेला आहे. सकाळी ना असं म्हणजे थोडंफार असं वाटत होतं की आज पाऊस येईल, म्हणजे सकाळी म्हणजे एक दोन थेंब पडले आणि लगेचच पाऊस गेला पण. पण आता मात्र हा जो पाऊस आहे ना तो पूर्ण असा इकडे काळोखपण केलेला आहे. किती मला वाटतं 2-3 4 दिवस तरी पाऊस नव्हता इकडे, पण आत्ता मला वाटतं आजपासून सुरुवात करायची होईल. आणि आजच नवऱ्याने म्हणजे हा मला सांगत होता की पुढच्या तो काही 5-6 दिवस पाऊस इकडे आपल्या इकडे भरपूर पडणार आहे म्हणून, पण आजपासूनच सुरू झाला बघा. आणि इथे लाल का झालं आहे मला माहिती नाही, दिसते काय माहिती का कशाला ते. पाऊस सुरू झाला ना की थोडीशी राहत मिळते, म्हणजे थोडंसं बरं वाटतं, कारण की एकतर गरमी सुरू असते ना, त्यानंतर तर पाऊस आला तर जरा बरं वाटतं बघा. आणि माझी सदाफुलीची फुलं बघा किती फुललेली आहेत. ती सदाफुलीची फुलं ना खूप सारी फुलतात, खूप सारी. मला आणखीन वेगवेगळे वेगवेगळ्या कलर्सच्या सदाफुली लावायच्या होत्या, पण आता माझ्याकडे जागा पण नाही आहे म्हणा. मी लावू पण शकते, पण एक झाड जरी लावलं ना सदाफुलीचं तर त्याची भरपूर झाडं होतात, म्हणजे इतके बिया पडतात ना त्याच्या की त्याची झाडं भरपूर होतात. मग ती परत कुठे लावायची वगैरे तो परत प्रश्न असतो म्हणा, त्याच्यामुळे नको. केस धुतले ना जरा बरं वाटलं, नाही तर ना ते केसावरती म्हणजे असे तेलकट केस असले ना की ते नकोसं वाटतं, पण ज्यावेळी धुतले की मग जरा बरं वाटतं बाबा, हलकं वाटतं जरा डोकं बघा तुम्ही. आणि हा मी काल एक शॉर्ट व्हिडिओ शेअर केलेला आहे जो नवरात्रीचे 9 रंग म्हणून, हा त्याला चांगला रिस्पॉन्स आलेला आहे. पण तरी पण तुम्ही अजून पाहिला नसेल तो शॉर्ट व्हिडिओ तर नक्की पहा, आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून पण सांगा कोणाकोणाला तो व्हिडिओ आवडलेला आहे. ज्यांनी पाहिला आहे त्यांनी कमेंट केलेली आहे म्हणा, पण तरी पण तुम्ही जर अजून कमेंट केली नसाल तर नक्की कमेंट करून सांगा. मला हाचा हा ब्लॉग आहे तो मी इथे एंड करत आहे. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तिथपर्यंत असेच मस्त राहा, मजेत राहा, पॉझिटिव्ह राहा, आणि बाय बाय.